फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे आणि काँग्रेस समोरासमोर उभे ठाकलेत. फेरीवाल्यांविरोधात मनसेनं कडक भूमिका घेतल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही फेरीवाल्यांची पाठराखण करतानाच त्यांच्यासाठी आपण लढा देणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे दोन्ही बाजूने वाद चिघळला. मालाड स्टेशनबाहेर निरुपम यांनी सभा घेत फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाई अवैध असल्याचं सांगितलंय. फेरीवाल्यांसाठी संरक्षण कायदा आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाहीये. मनसे आणि BMC ज्या पद्धतीनं फेरीवाल्यांवर कारवाई करताय ती थांबवण्यासाठी मागणी निरुपम यांनी केली. तसंच सरकारला शहरात हॉकिंग झोन नियमित करण्याची इच्छा नाही, कारण असं केल्यास त्यांचे हप्ते बंद होतील असा आरोप देखील निरुपम यांनी यावेळी केला. मुझे समझ में नहीं आता, जब चुनाव आता है इन्हीं उत्तर भारतीयों के बीच आते हैं, वो तो नजर के सामने और जिगर के पास में रखूंगा आपको, और नजर के सामने रख करके मनसे वालों को भड़का